जय शिवराय मित्रांनो, आज आपण भेट देत आहो किल्ले रतनगड. किल्ल्यांचा रत्न रतनगड हा गड कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य भंडारदरा या प्रांतात येतो. वन्यजीव परिक्षेत्र भंडारदरा हा विविध पक्ष्यांनी, विविध रंगाच्या, विविध प्रकारच्या फुलांनी, वन्यजीवांनी समृद्ध झालेला आहे. आणि सोबतच येथील काही स्थानिक वेगवेगळ्या जमातीचे लोक आहेत, त्यांच्या कलेंनी, त्यांच्या संस्कृतींनी सुद्धा या प्रांतात एक आपली छाप सोडलेली आहे. अशा या भव्यदिव्य रतनगडाला भेट देण्याकरता आपल्याला सर्वप्रथम भंडारदराजवळील शेंडी गावाजवळ यावे लागेल. आणि तिथून रतनवाडी हे गाव तुम्हाला जवळ करावे लागेल. आशिया खंडातील क्रमांक 2 एक दरी आहे, ज्याला स्तांदन दरी म्हणतात. आणि त्या दरीच्या जवळ बसलेलं सामरत गाव, या गावांनीसुद्धा तुम्ही या किल्ल्यावर, या गडावर तुम्ही येऊ शकता. जर तुम्ही सामरत गावावरून येत असाल तर तुम्हाला त्र्यंबक दरवाजा लागतो. आणि जर तुम्ही रतनवाडीहून येत असाल तर गणेश दरवाजा, हनुमान दरवाजा लागतो. असा हा छत्रपती शिवरायांच्या काळापासून समृद्ध असलेला किल्ला, किल्ले रतनगड. रतनगडाच्या दक्षिण दिशेला किल्ले हरिश्चंद्रगड आहे, तर उत्तर दिशेला महाराष्ट्राचे सर्वोच्च शिखर अर्थात शिखर कळसुबाई आहे. कळसुबाईच्या उत्तरेला अलंग, मदन, कुलंग या तिन्ही किल्ल्यांची शृंखला पाहायला मिळते. स्वराज्यात आपले महत्त्वाचे स्थान टिकून ठेवणारा रतनगड 2022 या वर्षी पर्यटकांना फारच भुरळ घालतो आहे. कारणही तसंच आहे. यावर्षी या गडांवर वेगवेगळ्या रंगाचे फुलं भरलेले आहे. म्हणतात कारवीला 7 फुले येतात. आणि यावर्षी या गडांवर कारवी नावाची वनस्पती फुलली, त्यामुळे या गडाची सौंदर्यात भरच पडली. वेगवेगळ्या प्रांतातून, वेगळ्या शहरातून पर्यटक या गडाला भेट देत आहेत. आणि त्यामुळेच यावर्षी या गडांवर भरपूर गर्दी जमलेली आहे. या गडाची गडदेवता रत्नाई मंदिरात स्थापित आहे. असा हा पेलाग किल्ला, जागोजागी आपल्याला पाण्याची टाकी पाहायला मिळतात. त्यातीलच एक पायथ्याचे टाके, ज्याचे वाघ टाके नाव आहे, नितळ स्वच्छ पाणी आपण पिऊ शकतो. सप्तटाकेसुद्धा आपण इथे पाहू शकतो. एकच माणूस जाईल असं छोटा मुख असलेलं एक पाण्याचं टाकेसुद्धा इथे गडावर आहे. असा हा नैसर्गिक समृद्धीने नटलेला किल्ले रतनगड आयुष्यात एकदा तरी पाहावाच. या गडांवर केल्यानंतर आपल्याला एक मनशांती मिळते. जर आपण पावसाळ्यात गेला तर पूर्ण वाटा पावसाने, पावसाच्या पाण्याने वाहून निघतात, धुवून निघतात. सर्व बाजूला हिरवळ दिसते आणि कानावर येते पक्ष्यांची मंजूळ गाणे. किल्ल्यावर पोचल्यानंतर आपल्याला आणखीन एक दरवाजा लागतो. त्या दरवाज्याचे नाव कल्याण दरवाजा असे आहे. गडावर या दरवाजाने येणे फार खरतड समजल्या जाते. या किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे राजगडाप्रमाणेच इथेसुद्धा कातळाला नैसर्गिक फार मोठे भगदाड पडलेले आहे, त्याला नेढे असे म्हणतात. सामरत गावून जर आपण गडावर येत असाल तर आपल्याला हे नेढे पार करून गडावर प्रवेश करावा लागतो. असे हे समृद्ध ठिकाण किल्ले रतनगड. दाट झाडीने
नटलेला किले रतनगड, वेगवेगळ्या वनस्पतीने समृद्ध झालेला किले रतनगड। या किल्ल्यावर पोहोचायला वाटा सुकर आहेत। बाजूलाच आपण भातशेती पाहतो। येथील स्थानिक रहिवासी ते पीक घेतात आणि गडाच्या पायथ्याशी रतनवाडीमध्ये 8व्या शतकातील अमृतेश्वर शिव मंदिर, आपण तिथे त्या स्थापत्यकलेचा, उत्तम स्थापत्यकलेचा आस्वाद आपण घेऊ शकतो। जागोजागी वेगवेगळ्या रंगाची फुले आपण पाहून आपलं मन हर्षित होते। मी संतोष पुरी आपली इथेच राजा घेतो। पुन्हा भेटूया किले रतनगडाच्या नवीन भागामध्ये। तोपर्यंत आपणास माझा जय शिवराय। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचेल। धन्यवाद।